नहीं हो असं काय म्हणू नका. तुमच्या जागी मी असते तरी कदाचित अशीच वागले असते. म्हणजे चूक माझी होतीच. चल हे छान झालं. म्हणजे तुम्ही दोघींनी एकमेकांजवळ मन जी मोकळी केलीत ना ते फार बरं झालं. बर आता हा क्षमा याचनेचा कार्यक्रम संपला असेल तर मला सांग तू का यायचं म्हणत होतीस. काय सांगू तुला, या पृथ्वी अंजलीच्या प्रकरणाने माझी तर झोपच उडवली. का ग, कुणाला कसं आणि काय समजवायचं तेच कळत नाहीये मला. काय झालंय आता नीट सांग बघू. अरे सगळेच, म्हणजे पृथ्वी, अंजली आणि साहेब सुद्धा आडमुठेपणाच करतायत. मला वाटतं ताई तू उगाच काळजी करते. अगं आबा हा प्रश्न सोडवायला समर्थ आहेत. हो मलाही असंच वाटतं, हा प्रश्न सहज सुटेल. राजकारणातला प्रश्न असता तर सुटलाही असता, पण आता बघ ना, साहेब म्हणतात की अंजलीने करिअर सोडलं तरच माझी लग्नाला परवानगी. अंजली काही त्याला तयार नाही आणि पृथ्वी म्हणतो लग्न करीन तर अंजलीशी. सगळे जण आपापल्या भूमिकांवर अगदी ठाम आहेत. मधल्या मध्ये माझी कोंडी होते. तू स्वतः बोललीस अंजलीशी? बोलले ना, आताच तर बोलून आले. ती तिचं काम सोडायला तयार नाही म्हणून तर सांगते ना तुला. बर आता मला सांग तू काय करायचं ठरवलंयस. तेच तर कळत नाही ना. म्हणजे खरं सांगू का, मला अंजलीचं म्हणणं पटतंय. तसं पाहिलं तर मला सगळ्यांचंच सगळं पटतंय, पण मी सांगितलेलं कोणालाच पटत नाहीये. तुला एक सांगू ताई, माझ्या मते आपण जणांना अजून ह्याला वेळ द्यायला हवा. म्हणजे सगळ्या गोष्टी आपोआप मार्गी लागतात. आणि तू नको ग एवढी हवाल दिल, तुलाच त्रास होईल. खरंय ताई, नका एवढी काळजी करू, काहीतरी मार्ग निघेल नक्की. तुम्ही बसा हा, मी कॉफी घेऊन येते. बापू. बस बापू, तुम्ही मला असं अचानक का बोलवलं? काम तसंच महत्वाचं आहे अंजली. तू तुझ्या लग्नाचा काय विचार केलाय? बापू माझं पृथ्वीवर प्रेम आहे आणि आम्ही दोघही लग्न करणार. मूर्खपणा करते असतो बापू. बापू प्रेम कर आणि ज्याच्यावर प्रेम केलंय त्याच्याशी लग्न करणं, यात कसला आलाय मूर्खपणा? अंजली लग्न करून तू इनामदारांच्या घराण्यात जाणार आहेस. फार मोठी माणसं आहेत ती, त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत. शिवाय स्त्रीनं राजकारणात येणं हे त्यांना पटणारं नाही. त्यांना फक्त त्यांची प्रतिष्ठा प्यारी आहे. आणि तू जर लग्न करून त्या घरात गेलीस तर तुला फक्त अपमान आणि अवहेलना ही सतत सहन करावी लागतील. बापू या सगळ्याची माझी मानसिक तयारी झालेली आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला. म्हणजे तुझा निर्णय तू बदलणार नाहीस तर?
ठीक आहे. हे पत्र आहे. या नमुन्याप्रमाणे तू स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र तयार कर आणि त्यावर सही कर. हे काय आहे बापू? दोन पत्र आहेत, त्यावर तुला सही करायची. तुझं युनियनचं सदस्यत्व आणि लीडरशिप दोन्हीचाही तुला राजीनामा द्यावा लागेल. बापू, हे सगळं काय आहे? माझ्या लग्नाचं आणि या सगळ्या गोष्टीचा काय संबंध? लग्नानंतर तू मालकांची पत्नी बनणार आहेस आणि मालकांची पत्नी कधीही युनियन लीडर होऊ शकत नाही. पत्नी धर्म हा एकच धर्म तिच्यासाठी जास्त श्रेष्ठ असतो. आणि मग तुझ्या या लग्नानं कामगारांचा आपल्या युनियनवरचा विश्वास उडेल. नाही बापू, मला हे मान्य नाही आहे. तुम्हाला माहिती आहे बापू, मी कधीच माझं काम आणि माझं वैयक्तिक जीवन एकत्र केलेलं नाही आहे. आणि तरीही कामगारांना तसं वाटत असेल तर मी स्वतः कामगारांशी बोलेन. पण माझा निर्णय पक्का आहे. येते मी. आता मात्र मला नाईलाजानं राजकारणी बनावं लागतं. काय वहिनी, आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटत. नाही तू नेहमी मी येतो तेव्हा तू कामात असतेस, आज बघतोय तर हातावर हात धरून स्वस्त बसलेस. काय बात काय, सगळं ठीक आहे ना? बरं, हे घे मिठाई. घे. कसले पेढे? अगं, लग्न ठरलंय माझ्या पुतण्याचं. मला वाटलं होतं तुम्ही मिठाई पाठवाल. तुम्ही पाठवले नाहीत, मी आणली एकूण एकच. दोन गोड करण्याशी मतलब है ना? मी काय तुमच्याकडे मिठाई पाठवण? माझं तोंड इतकं कडू झालंय की या मिठाईची चवही नाही लागायची मला. काय तू बोलतेस? तुझ्या तोंडून असे शब्द मी पहिल्यांदा ऐकतो. काय काय झालंय? काय काय गंभीर बाब नाही ना? साहेबांचं म्हणणं आहे पृथ्वीशी लग्न करायचं असेल तर अंजलीने करिअर सोडलं पाहिजे. आणि अंजली काही या गोष्टीला तयार नाही. मग काय, कुणीच माघार घ्यायला तयार नाही. पृथ्वी तर काय, साहेबांनी इतकाच हटवादी म्हणतो लग्न करीन तर अंजलीशीच. आता काय होणार? सगळं जग एक वेळ त्याच्या लग्नाला हजर राहू शकेल. त्याची आई हजर असेल की नाही कोणास ठोक. तू अजिबात चिंता करू नकोस, असं काही होणार नाही. अगं, ही वादळ पहिल्यातली वादळ आहे, ती शांत होणारच. आणि तुला तर माहिती आहे आबाचा केवढा जीव आहे पृथ्वीवर. तो किती राय म्हणाला ना तरी शेवटी या लग्नाला परवानगी देणार, लिहून घेतो माझ्याकडे. तुम्ही म्हणता तसं झालं ना तर देवच पावलं. तसंच होईल, काहीही टेन्शन घेऊ नकोस तू. आणि हो, माझी काही मदत लागेल का तुम्हाला? भाऊजी, तुम्ही मला काय मदत करणार? ते खरंच आहे म्हणा, माझी मदत काय उलट अडचणच व्हायची आहे ना. काय हरकत नाही, पण तरी त्यातून काही मदत हवी असेल तर मला सांग. आय एम देअर ॲट युअर सर्व्हिस. यू वहिनी.
तुझं युनियनचं सदस्यत्व आणि लीडरशिप दोन्हीचाही तुला राजीनामा द्यावा लागेल. उदय काय करायचं ठरवलंयस? कशाबद्दल? अरे कामाबद्दल. शी बाबा. उदय काय रे, असं घरात नुसतं फुकट बसून राहू नकोस, जरा काम कर. भले पगार कमी मिळाला तरी चालेल. एकदा असं फुकटचं बसून खायची सवय झाली ना आणि डोकं निकामी राहिलं ना की माणूस फक्त संधी शोधतो कर्तव्यापासून पळण्याची. कोणाच्या कर्तव्याविषयी बोलताय? काही नाही ग, नेहमीच. माणसांनी आपल्या कर्तव्यात कधीही कसूर करू नये. बरोबर. आई, अग एक मुलगी आणि बायको म्हणून मी सगळी कर्तव्य करते, आता हे कुठलं कर्तव्य? एक आईच काय हे बघ, कामिनीमुळे आता राजवाडेही बरे होते. ते बरे झाले ना की त्यांनाही वाटेल ना आपल्या नातवंडांबरोबर खेळावं म्हणून. मग कधी मनावर घेताय? कधी हलणारे पाळणा घरात? पण परत एकदा काम करायची जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली. आता मलाच काहीतरी हात पाय हलवावं लागणार. बाहेर जाऊन हात पाय हलवतो म्हणजे काय, परत भूक लागेल. बर, जेवायला काय गेलाय? सहज विचारलं. जाऊन हात पाय हलवतो. काय हो, झोपायचं नाही का? आता झोप कसली हो? पृथ्वीच्या लग्नाची तयारी करायला हवी ना. म्हणजे? म्हणजे त्या अंजलीशीच तो लग्न करणार म्हणतोय साहेब. म्हणजे तुम्हाला हे लग्न मान्य आहे? तर आमच्या मान्य करण्याचा अमान्य करण्याचा प्रश्नच कुठे येतोय? ती मुलगी या घरामध्ये सून म्हणून येणार आहे अटळ. त्याने आपला निर्णय बदलावा पृथ्वीने म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले, त्याला समजावलं. तो काय ऐकायला तयार नाही. तेव्हा आता मग आम्हाला हा मान्य करावाच लागेल निर्णय त्याचा. देवच पाहुला म्हणायचं. खरंच तुमच्या तोंडून हे ऐकून मला खूप आनंद झाला. पण कसला? आपण म्हणजे ती पोरगी या घरात आल्यानंतर सून म्हणून या घरात तिने कसं वागावं कसं वागू नये याबद्दल काहीतरी ठरायला पाहिजे. म्हणजे? म्हणजे तिला काहीतरी पथ्य पाळावे लागतील या घरामध्ये सून म्हणून आल्यानंतर. अंजली आणि आम्ही दोघही राजकारणात वेगळ्या वेगळ्या पक्षाकरता काम करतो, त्यामुळे काय करावं काय करू नये एकदा बसून ठरवायला पाहिजे. साधी टाचणी पडली आपल्या घरात तरी लगेच त्याची न्यूज होते. आणि हे ठरवणार कोण? ठरवणार कोण म्हणजे काय? तुम्ही किंवा मग आम्ही. आपण आणि पृथ्वीचं मत? पृथ्वीचं काय मत? त्याची एक गोष्ट आम्ही ऐकलेली आहे, आता याच्या पुढे त्याने आमच्या सगळ्या गोष्टी ऐकायला पाहिजेत. उशीर आल्याबद्दल. आय एम सो सॉरी, थोडा उशीर झाला. थोडा? पृथ्वी, तुझ्या लक्षात आहे का रे आज आपली एक मीटिंग होती?
Oh God, I'm so sorry. मी ऍक्च्युअली माझ्या लक्षातच राहिलं नाही रे. सॉरी म्हणून काहीही उपयोग नाही पृथ्वी. जर हे टेंडर आपल्या हातातून गेलं तर पश्चात्तापाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. आय एम सो सॉरी साकर, मी खरं सांगतोय माझ्या लक्षातच राहिलं नाही. पृथ्वी तुला असं नाही वाटत की हे हल्ली नेहमी घडतंय? आय नो यार, पण कंडिशनच तशी. घरातले सगळे प्रॉब्लेम कळतंय मला, पण त्याचा त्याचा आपल्या कामावरती परिणाम होऊन देऊ नकोस. बिझनेस आणि व्यक्तिगत जीवन हे कधी एकत्र येऊ देऊ नकोस, नाहीतर मग त्याचे खूप वाईट परिणाम होतात. कळतंय रे मला, पण वळत नाहीये. राईट हो रे, आणि या प्रॉब्लेम्स मधनं कसं सुटावं हे तर मला अजिबात कळत नाही. यावर एकच उपाय आहे, चर्चा. तुमच्या घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा करण्याची खूप गरज आहे. कम्युनिकेशन गॅप, ज्याला जनरेशन गॅप असं म्हटलं जात आहे, पण ती जनरेशन गॅप नाहीये तर कम्युनिकेशन गॅप आहे. तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसा, यावर बोला, चर्चा करा, हेच एकमेव सोल्युशन आहे याच्यावर. आय थिंक दिस इज अ ब्रिलियंट आयडिया. आय थिंक यू आर राईट माय फ्रेंड. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, घरची टेन्शन्स आहेत ना ती घरीच ठेवून यायचं, कारण आपल्याला खूप काही करायचं आहे. यस. ये रे बाबा बाहेर ये. साहेब बोलावलं. तुमच्या मनात काय आहे ते तरी सांगा, नाहीतर मला मारून तरी टाका. अरे तेच सांगायला बोलवलंय ना. अरे आता तुझी सुटका होणार आहे कायमची. काय करे बाबा, घाबरला? अरे मर्दा आता तर म्हणत होता असं मारून टाका म्हणून, मग मरण असं समोर दिसल्यासारखं घाबरतोस काय? घाबरू नकोस. अरे तुझी सुटका होणार आहे म्हणजे या जगातून नाही, या लॉकअप मध्ये. खरं सांगताय साहेब? मग खरं सांगतोय का, टाइमपास करतोय काय तुझ्या बरोबर? एक गोष्ट, इथून बाहेर पडल्यावर इकडे तिकडे बघायचं नाही, धडक चंद्रपूर गाठायचं. काय गार्गी सापडली? हो सापडली ना, ती सापडली म्हणूनच तुझी इथून सुटका होते. आणखी एक, या एरियात पुन्हा फिरकायचं नाही, तर परत आतमध्ये टाकेन, आणि बाहेर पडताना स्वतःच्या पायावर चालत येण्यासाठी ताकदही नसेल तुझ्या पायात. समजलं ना? हवालदार सामान द्यायचं. बोला वाघमारे. गौतमला सोडला? हा, त्याला चांगलं समजावलंय ना तुम्ही? हो हो, चांगली समज दिली त्याला. पुन्हा तो आसपास फिरकायचा नाही. छान काम केलं. वा, उद्या येऊन जा बंगल्यावर. ठीक आहे सर, ठेवतो. ओके.